कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस अधिक वाढत असताना दुसरीकडे मात्र अनेक जण कोरोनावर मात करत आहेत. माढ्यातील 92 वर्षीय मुक्ताबाई ठाकूरजी जानराव या आजीबाईने मोठ्या जिद्दीने आणि प्रतिकार शक्तीच्या जोरावर कोरोनाला मात केली आहे. मुक्ताबाई यांना कोरोना सदृश लक्षणे आढळल्याने त्यांचा मुलगा अशोक जानराव यांनी त्यांची कोरोना चाचणी केली, मात्र त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. मात्र मुक्ताबाई कसल्याही डगमगल्या नाहीत. माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयाचे डॉक्टर विकास मस्के यांनी त्यांच्यावर उपचार केले, विविध वैद्यकीय त्यांच्या चाचण्या केल्या. मुक्ताबाईंच्या शरीराची साथ ही उपचाराला मिळाली. त्या प्रतिकार शक्ती आणि जिद्दीच्या बळावर कोरोनावर मात करू शकल्या. काही दिवसात मुक्ताबाईच्या स्नुषा शोभा जानराव या देखील कोरोना बाधित निघाल्या. सुनबाईला देखील मुक्ताबाईंनी न घाबरता उपचार घे, काही होणार नाही असा धीर दिला. त्यांनी देखील कोरोनावर मात केली आहे. 92 वर्षीय आजीबाई जर कोरोनावर मात करत असतील तर आपण देखील सर्वांनी कोरोनाची भीती न बाळगता तत्परतेने निदान करणे गरजेचे आहे. मुक्ताबाईंनी कोरोनाला हरवल्याने त्यांचे समाजातून कौतुक होत आहे. सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची भीती न बाळगता उपचार घ्यावेत. मी पॉझिटिव्ह निघालो तर माझे कसे होणार, लोक समाज काय म्हणेल असे विचार देखील डोक्यात आणू नका. पहिल्या स्टेजलाच निदान घ्यावे. मुक्ताताई जिद्द आणि प्रतिकार शक्तीमुळे कोरोनाला हरवू शकल्या. त्यांची जिद्द वाखाणण्याजोगी आहे अशी प्रतिक्रिया माढ्यातील मित्रप्रेम रुग्णालयाचे डॉक्टर विकास मस्के यांनी दिली आहे. मला कुठे कोरोना होतो या अति आत्मविश्वासात न बसता प्रत्येकाने कोरोनाच्या नियमांचे पालन करायला हवे. पॉझिटिव्ह निघालोय, माझं आता कसं होणार असा संकुचित विचार घेऊन कोणीही घाबरू नका. प्रत्येकाने मास्क आणि सोशल डिस्टन्स ठेवायला हवा असा सल्ला 92 वर्षीय मुक्ताबाई जानराव यांनी दिलाय. ऑनलाईन रिपोर्टसाठी संदीप शिंदे माढा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या हक्काच्या लोकप्रिय असलेल्या ऑनलाईन माढा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका.